द्वारा किए गए वक्तव्य का निषेध करते हुए कांग्रेस के अतुल लोढ़े ने कड़ी टिप्पणी की है और कहा है कि अल्पसंख्यक नागरिक को दुय्यम दर्जा देने की राजनीति भाजपा कर रही है। सीमा पात्रा हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे ज्याच्यामुळे जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं आहे। पण गेल्या 8 वर्षांमध्ये कोणकोणते कपडे घालतं त्याच्यावरून लोकांची जात धर्म ओळखायचा, कोण काय खातं त्याच्यावर बंधनं आणायचे आणि मग या देशामधला बहुजन ओबीसी ज्याला आपण म्हणतो अल्पसंख्याक असेल, अल्पसंख्याकमध्ये फक्त मुस्लिम नाही जैन आहे ख्रिश्चन आहेत अनेक वेगवेगळे धर्म आहेत त्यांना आणि जो संविधानाचा विचार ठेवतो अशा सर्वांना या देशामध्ये दुय्यम नागरिक करण्याचा जो त्यांचा विचार 1925 पासूनचा आहे तो खऱ्या अर्थानं आता ते लागू करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहे। आणि त्याचाच परिपाक हा आहे की एखाद्या महिलेला केवळ बंधक नाही बनवायचं, त्यांच्याकडनं कामं नाही करून घ्यायचे तर त्यांच्याकडनं बदला घ्यायचा की हे बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याच्यामुळे तुम्ही माजले आहात आणि त्याच्यामुळे मग जिभेनी घाण चाटायला लावायची, जिभेनी फरशी चाटायला लावायची हे त्याचं द्योतक, आम्ही याचा निषेध करतो। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आदिवासी महिलेला जेव्हा या देशाचं सन्मान्य राष्ट्रपती बनवलं ते उदाहरण जर आणायचं असेल तर मग जो फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे तो ऍक्ट जो आहे तो जसाचा तसा आपण ठेवला पाहिजे, त्यात बदल करून कंपन्या घुसून आदिवासींचं दैनंदिन जीवन आहे आर्थिक जीवन ते पण खराब करू नये हे उदाहरणं आपल्याला पाडून द्यावे लागेल। या घटनेचा आम्ही निषेध करतो।